नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. बोल भाऊ बोल या आमच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दक्षिण मुंबईतला खऱ्या अर्थानं कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ म्हणजे मुंबादेवीचा मतदारसंघ. मुंबईची ग्रामदेवता असलेल्या मुंबादेवी मातेच्या नावावरून इथल्या परिसराला पडलेलं नावच मतदारसंघाला पडलंय. 1978 पासून हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातोय. 1985 अपवाद वगळला तर मतदारसंघ पुनर्रचनेपर्यंत मुंबादेवीवर जनता पक्ष आणि भाजपचंच राज्य राहिलेलं होतं. मात्र 2009 पासून काँग्रेसनं या मतदारसंघावर कब्जा केला. इथे मतदारांच्या नेमक्या काय मागण्या आहेत पाहूया. मुंबादेवी मतदारसंघातली महत्वाची समस्या आहे ती म्हणजे ट्रॅफिकची. मुळातच जे जे फ्लायओव्हरचा जो भाग येतो त्यातला अर्धा भाग हा मुंबादेवी मतदारसंघातला आहे. या ठिकाणी फ्लायओव्हरच्या खाली असलेलं ट्रॅफिक आणि रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगमुळे झालेलं ट्रॅफिक याचा प्रचंड नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मुझे ये बताइए ट्रॅफिक की कितनी परेशानी सहन करनी पड़ती है. बहुत ज्यादा ट्रॅफिक की परेशानी है. यहाँ पे कोई भी कैसे भी चलते है. ट्रॅफिक का कितना परेशानी है इधर. ट्रॅफिक का कितना परेशानी. ट्रॅफिक का तो कोई कुछ नहीं कर सकते ना. अभी ट्रॅफिक है, मार्केट एरिया है. अब डायलॉग होगा तो उसमें चेंज होगा. गवर्नमेंट ही कितनी कर सकती है. हमें पब्लिक को भी तो ध्यान देना चाहिए. नए एमएलए से आपको क्या उम्मीद है. अपना काम अच्छे से करे बस. तुम्ही मला सांगा ट्रॅफिक चा किती त्रास होतो तुम्हाला. ट्रॅफिक चा सर भरपूर. बाईक, हातगाडी आणि हे सर्व जाम होतो. पुन्हा इथे काही लोक जमलेली आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. जे जे फ्लायओव्हर के नीचे से जाना कितना मुश्किल होता है. मुश्किल तो है. क्या आपके एमएलए से क्या उम्मीद है. क्या किस तरह से यहाँ पे डिसिप्लिन होना चाहिए. ट्रैफिक रूल थोड़ा नियम प्रॉपर होना चाहिए. सगळ्यांची इच्छा हीच आहे की ट्रॅफिक ही कमी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर ट्रॅफिकच्या नियमांचं जे सर्रासपणे उल्लंघन या भागात सुरू आहे ते थांबलं पाहिजे. मुंबादेवी मतदारसंघाचा आढावा घेतोय आपण. इथल्या नागरिकांशी आणि मतदारांशी देखील बोलणार आहोत. मला सांगा या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला जाणवतोय. मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ॲक्च्युली ट्रॅफिकचा वाटते. बिकॉज देर आर लॉट ऑफ ट्रॅफिक प्रॉब्लेम्स गोईंग इन आर कंट्री इन आर एरिया एस्पेशली. देर आर नो प्रॉपर ट्रॅफिक रूल्स. आय मीन पीपल आर नॉट इवन लुकिंग फॉर इट. दो दे हॅव पुट अ लॉट दो आर गव्हर्नमेंट हॅज पुट अ लॉट ऑफ आर गव्हर्नमेंट हॅज पुट अ लॉट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स. पीपल आर स्टील नॉट फॉलोइंग. मुझे ये बताइए सबसे ज्यादा प्रॉब्लेम कौन सी लगती है आपके यहाँ पे. यहाँ पे जो पुराने बिल्डिंग्स है उसकी बहुत ज्यादा प्रॉब्लम है. ये जो बिल्डिंग्स है वो बहुत पुराने. यहाँ पे अभी रिसेंटली एक इंसिडेंट हो गया. एक बिल्डिंग हो गई थी. बहुत सारे पीपल्स इंजर्ड भी हो गए थे. कोई डेथ भी हो गई थी. सो गवर्नमेंट है ना प्रॉपर फंड्स वगैरह प्रोवाइड करनी चाहिए और कुछ ऐसी फैसिलिटीज करे कि जब बिल्डिंग रिनोवेशन में जाए तो वो जो वहाँ के पब्लिक है वो कहीं रह सके आराम से. पर ये बिल्डिंग की तो प्रॉब्लम है मगर वहाँ पे क्लीननेस है, बाकी के इश्यूज भी है. तो उसके लिए एमएलए ने क्या करना चाहिए ऐसा आपको लगता है. एमएलए सर ने कुछ ऐसे इंपॉर्टेंट स्टेप्स लेने चाहिए कि जो क्लीननेस मतलब जो गंदगी करते हैं उन लोग के खिलाफ कोई एक्शन हो एंड द बिल्डिंग बराबर रिनोवेट हो. क्योंकि अगर नहीं होएंगे तो फिर वो एक दिन गिर जाएंगी. आपको एमएलए से क्या उम्मीद है कि उन्होंने कौन सा काम प्रायोरिटी पे करना चाहिए. उनसे एक उम्मीद ये है कि एक पार्किंग इश्यूज हो गए हैं बहुत सारे हमारे एरिया में. सो उनको एक पार्किंग अलॉट कर देनी चाहिए सबके लिए. नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेतल्या आहेत. नागरिकांच्या या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात का आणि त्यांच्या समस्या आणि आमदारांची प्रायोरिटी नेमकी काय आहे ही आपण जाणून घेऊयात. मतदारांच्या समस्या तर आपण जाणून घेतल्या. मात्र आता इथल्या उमेदवारांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया. मध्ये आता बघूया तो घोडपदेव अंजीरवाडी जे मिल लँडच्या जागेवर आपण ट्रान्झिट कॅम्प बांधलेलो आहोत. आता 10 वर्षामध्ये ते ट्रान्झिट कॅम्प संपलेलं आहे. अनेक शेकडो हजारो ट्रान्झिट कॅम्पच्या आपण इथे जवळजवळ बांधले होता. आता पुन्हा गरज आहे. आता 10,000 बांधले होतो. आता 50,000 गरज आहे. तो आता 5 वर्षामध्ये एक ट्रान्झिट कॅम्प आयलंड सिटीमध्ये झालेले नाहीत. सगळे बोरीवली, माहूल. आता माहूलच्या ट्रान्झिट कॅम्पच्या काय हालत आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. हायकोर्टने निर्णय दिलेले आहेत की हे ह्युमनसाठी
धोकेचा आहे. तर आता नवीन ट्रान्झिट कॅम्प बांधण्याची गरज आहे. तो मुंबई पोर्टर्सचा लँड आहे, सरकारने बांधला. राहुल गांधीजी मुंबईमध्ये होतात त्यावेळी त्यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की आमची सरकार महाराष्ट्रामध्ये आली तर आम्ही 500 फुटाचं घर देणार आहोत. तर आमची ही मागणी आहेत, या मागणी राहणार आहेत. लोकांना मोठा घर दिलं पाहिजे. पण जे आत्ता जे सरकार क्लस्टर डेव्हलपमेंट हातात घेणार आहेत तर त्यांना जे घर पाहिजे 2022 सुधी ते त्यांना ते मिळेल ते घर शक्य. महत्त्वाचं आव्हान म्हणजे पुनर्विकासाचं आहे. 90 म्हणजे ह्या ज्या चाळी ज्या आहेत, कामाटीपुरा म्हणा, कुंभारवाडा म्हणा, डोंगरी उमरखाडीत, एवढ्या जुन्या चाळी आहेत, म्हणजे 100-150 वर्षाच्या चाळी आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने जी आत्ता योजना आखली पुनर्विकासाची, क्लस्टर डेव्हलपमेंटची, त्या अंतर्गत बरेचसे प्रॉब्लेम तिकडे पुनर्विकासाचे सुटवू शकतात. आणि त्यासाठी खरं म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे लोकप्रतिनिधींची, सातत्याने सरकारच्या मागे लागून ही योजना सर्वानुमते संमत करून घ्यायला पाहिजे. गेले 10 वर्ष त्याच्यामध्ये त्यांना कुठलं यश मिळालेलं नाही. खरं म्हणजे लोकप्रतिनिधींचं हे काम आहे ट्रॅफिकच्या समस्या सोडवणं किंवा हाऊस गल्ल्या गटार, त्या विभागामध्ये सगळे लोकप्रतिनिधी काँग्रेसचेच आहेत. आणि अशा वेळेला मी कुणावर टीका करणार नाही, पण जर मनातली इच्छा असेल तर सगळं काही होऊ शकतं. आणि माझ्या मनामध्ये पक्का विचार आहे.